नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज 1। घेऊयात आज दिवसभरातील राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात। सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आरक्षणावर सुनावणी पार पडणार होती। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या याचिकेवर एकत्र सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार की आरक्षणाशिवाय याचा निर्णय आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होता। बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणी भंडारी यांच्या पत्नी अश्विनी आणि मुलगा मिलिंद तसेच त्यांची भगिनी कविता शहा यांचा अपघातात मृत्यू झालाय। बारामती तालुक्यातील मोरगाव नजीक बुधवारी पहाटे हा अपघात झालाय। दरम्यान या घटनेनंतर बारामती शहरात हळहळ व्यक्त होत असून भंडारी आणि शहा कुटुंबियांवर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय। भारतीय नौदलाची युद्ध नौका INS रणवीरवर मुंबईत स्फोट झाला। या अपघातात नौदलाच्या 3 जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे। या घटनेबाबत भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की मंगळवारी नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे एक दुर्दैवी घटना घडली। INS रणवीरच्या अंतर्गत डब्यात झालेल्या स्फोटात नौदलाच्या 3 जवानांना आपले प्राण गमवावे लागले। तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे शिक्षण विभागाकडून गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव देण्यात येईल, त्यामुळेच या बैठकीत शाळा सुरू करण्यावर निर्णय होईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज दिली आहे। सोमवारी भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फोडलंय। मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे असा दावा पटोले यांनी केलाय। मात्र पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राज्यामधील राजकारण चांगलंच तापलंय। दरम्यान जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी तर नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्याला 1 लाख रुपयाचं रोख बक्षीस देण्याची घोषणा करत असल्याचं वादग्रस्त विधान केलंय। बातमी औरंगाबाद मधून आहे। औरंगाबादच्या धूत रुग्णालयाजवळ सोमवारी रात्री एक हृदय भिवटून टाकणारी घटना घडली आहे। या ठिकाणी एका 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झालाय। संबंधित तरुणाचा अवघ्या 3 दिवसांवर साखरपुडा होता, त्यामुळे दोन्ही कुटुंबियांकडे आनंदाचं वातावरण होतं। असं असताना साखरपुड्याच्या 3 दिवस आधीच एका रस्ते अपघातात संबंधित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र दामोदर दास मोदी यांना मारहाण करण्याची धमकी दिल्याबद्दल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना अटक करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने आता केली आहे। सातारा MIDC एका कंपनीतील 13,64,71,876 रुपयांची चोरी अपहरणाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना अटक करून त्यांच्याकडून 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार दिसून येत असून गेल्या 24 तासात राज्यामध्ये कोरोनाच्या 39,207 नव्या रुग्णांची भर झाली असून 53 जणांचा मृत्यू झालाय। राज्यात गेल्या 24 तासात 38,824 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले। याआधी रुग्णसंख्या 40,000 वर असायची, त्यामध्ये आता घट होत असल्याचं दिसून येत आहे। पुणे जिल्ह्यातील 89,27,087 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलाय, त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 90 लाख नागरिक हे लसवंत झालेत। पहिला डोस घेतलेल्यांपैकी 67,91,773 जणांचा दुसरा डोसही पूर्ण झालाय, त्यामुळे पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण 1,57,18,860 कोरोना डोस हे पूर्ण झालेत। कवठे महांकाळ नगरपंचायतीवर स्वर्गीय RR आबा यांचे चिरंजीव रोहित पाटलांचे एक हाती निर्विवाद वर्चस्व आलंय। रोहित पाटील यांनी RR आबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात स्वतःचं अस्तित्व आता निर्माण केलंय। रोहित पवार यांचा राम शिंदे यांना मोठा धक्का। कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व, 17 पैकी 12 जागा राष्ट्रवादीच्या खात्यात आहेत।
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे रुळाच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। हे माणूस किला धरून नसून आधी त्यांची पर्यायी व्यवस्था करा आणि मगच ते घरे खाली करतील असे मत गृहमंत्री गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलंय। दुचाकी स्वारांमध्ये हेल्मेटचा वापर वाढावा यासाठी शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतलाय। यासाठी मंगळवारपासून कारवाई सुरुवात होणार आहे नाशिकमध्ये। नाशिकमध्ये सतत सुरू असलेल्या चोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत, त्यामुळे नागरिक आता धास्तावलेत। आता उत्तम नगर मध्ये अवघ्या महिनाभरापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिर फोडून चोरट्यांनी 1.5 किलोची मूर्ती लंपास केली आहे। अभिनेता वरुण धवन एक माणूस म्हणून फारच साधा आणि प्रेमळ असल्याचं आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आपले सहकलाकार असो किंवा स्टाफ, तो नेहमीच सर्वांशी प्रेमाने वागतो। परंतु नुकताच वरुण धवनला एक मोठा धक्का बसलाय। अभिनेत्याने आपल्या एका जवळच्या व्यक्तीला गमावलंय। काल रात्री वरुण धवनचे ड्रायव्हर मनोज यांचं निधन झालंय। वरुण आणि त्यांचे फार घनिष्ठ संबंध होते, त्यांचं नातंही खूप चांगलं होतं असं समजतंय। बातमी नांदेड मधून आहे। जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1566 अहवालांपैकी 451 अहवाल कोरोना बाधित आले आहेत। जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 94,655 एवढी झाली असून यातील 88,900 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। बातमी आहे जालन्यामधून। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी वांग्यांची 13 क्विंटल आवक झाली। त्यांना 5,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 6,000 रुपये दर मिळाला। गवारीची आवक 4 क्विंटल तर 4,000 ते 5,500 रुपये तर सरासरी 5,000 रुपये राहिले। हिरव्या मिरचीची आवक 22 क्विंटल तर दर 3,000 ते 5,500 रुपये आणि सरासरी दर 4,000 रुपये प्रति क्विंटल। शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची रक्कम 72 कोटींवरून आता 436 कोटींवर पोहोचली आहे। सहकार खात्याच्या चाचणी लेखा परीक्षणात ही बाब समोर आली असून या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून जिल्हा विशेष न्यायालयात पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय। आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भाषणामुळे चर्चेत आलेत। मात्र ही चर्चा सकारात्मक कारणासाठी नसून या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्यानं पंतप्रधानांचा गोंधळ उडालाय। या प्रकरणावरून विरोधकांनी पंतप्रधानांवर टीका करायला सुरुवात केलेली असतानाच काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसलाय। 3 नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा तर 1 नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व। महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सोयगाव नगरपंचायत स्पष्ट बहुमत मिळालंय। 17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने एक हाती विजय मिळवलाय तर भाजपाला केवळ 6 जागेवर समाधान मानावं लागलंय। यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का बसलाय। बातमी आहे सातारा जिल्ह्यातून। सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी पाटण नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवली आहे। त्या ठिकाणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना धक्का सहन करावा लागलाय। काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ख्याती असलेल्या सांगलीच्या कडेगाव नगरपंचायतीमध्ये अखेर भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे। विशेष म्हणजे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते आणि राज्याचे कृषी आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचं हे गाव आहे। तरी देखील त्यांच्या पदरात या निवडणुकीत अपयश आल्याचं चित्र आहे। कडेगाव नगर पंचायतीत भाजपने तब्बल 11 जागांवर विजय मिळवलाय तर काँग्रेसला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावं लागलंय। बातमी पिंपरी चिंचवड मधून आहे। शहरात गुन्हेगारीच्या घटना या वाढत असताना दुसरीकडे गुन्ह्यांसाठी बेकायदेशीररित्या पिस्तुलाची विक्री केली जात असल्याची घटना समोर आली आहे। एका टोळीने मध्य प्रदेशमधून पिंपरी चिंचवड शहर परिसरात विक्रीसाठी आणलेले 14 पिस्तूल
आणि 8 जिवंत काडतुसे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पकडले आहेत. आज दिवसभरातील राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊन झालेला आहे. मात्र आपण पाहत रहा इंडिया न्यूज 1 आणि हो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या इंडिया न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.